पंचायती आणि या सात पंचायती भितून पिळगाव पंचायत ही गोवा फॉरवर्डाकडे असली जवळजवळ दोन वर्षा सुमार झाले. आफ्टर इलेक्शन आफ्टर सिक्स मंथ्स सुमार ती गोवा फॉरवर्डात जॉईन झालेली. काल पर आमचे पंचायतीचे सरपंच आणि हेर तीन पंच हे गोवा फॉरवर्डांच्यान बीजेपी पक्षान प्रवेश केला. प्रवेश केल्या उपरांत त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सात त्यांचे संबोधन केले. ते संबोधन कसे झाले किती झाले हे तुमका पत्रकार बंधू सांगपाची गरज ना आणि अख्ख्या गोयाकू सांगपाची गरज ना. कोणी कितके डेव्हलपमेंट केले कोणी करून हाडले आणि कोण करपाचो असा हे सगळे थंयसर क्लिअरली तुमच्या लोकां फुड्यान थंयसर प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमाच्या लोकांनी पळयलेले असा. इतकेच वाईट दिसता की डेव्हलपमेंटा खातीर पंचायत दुसऱ्या पक्षान गेली. हा तुमकां याद करून सोदता हांव जेन्ना आमचे अध्यक्ष आणि आदले डेप्युटी सीएम श्री विजय सरदेसाई बाब जेन्ना हे मिनिस्टर म्हण आसले आणि ही पंचायत जेन्ना पळय आमच्या गोवा फॉरवर्डान जेन्ना आसली तेन्ना स्टार्टींग आम्ही डेव्हलपमेंटाच्या बाबा गावांत कितें हे आसा डेव्हलपमेंट कितें करूंक जाय आनी खंयच्या खात्या मार्फत करूंक जाय. आमच्या कडेन गोवा फॉरवर्डा कडेन तीन पोर्टफोलिओ आसले भितून एग्रीकल्चर आसले डब्ल्यू आय डी आसले टीसीपी आसले. टीसीपी म्हणून आमच्या गांवांत आमकां चड व्हडलें कांय लागना. एग्रीकल्चर आनी डब्ल्यू आय डी जे आसले हे माध्यमांच्यान हांव एक थांबपणे सांगूंक सोदतां आमी फर्स्ट एक मिटींग घेतली एक मिटींग कॉल केली एग्रीकल्चर डायरेक्टर डब्ल्यू आय डी ऑफिसर्स इंजिनियर्स यांच्या मार्फत आणि म्हाका याद आसा फूल एक दीस आम्ही इन्स्पेक्शन दवरलेले मय मतदार संघाचो आणि स्टार्ट जो केलेलो तो ती शांतादुर्गा देवी बसलेली आसा पिळगावात. थंयसून आम्ही जो चालू केलो पिळगावात तो बांध आसा सारमानस टू माडवडो बांध आसा दोन मानश्यो आसा आणि कितें बारीक बारीक स्मॉल स्मॉल प्रोजेक्ट आसले हे करीत करीत आम्ही मया गेले. मया नार्व्या तिकाण्या वायगणच्यान आम्ही मागीर अडनवाडी मया म्हणून थंयसर गेले. थंयसर बांधाचे इन्स्पेक्शन केले आणि ते जी कामं असली डेव्हलपमेंटची जी कामं असली पण ती पाईपलाईन घालपास स्टार्ट केली. इवन पिळगाव सुद्धा आम्ही जवळजवळ दोन चार कामं आम्ही सँक्शन करून हाडली प्लस आणि चार पाच जी कामं असतात ती पाईपलाईन असली. पण कदाचित थंसर असे झाले की आमचा पक्ष सरकारच्या भायर पडलो. भायर पडलो म्हणून आम्ही किती डेव्हलपमेंट काम बंद दोरले किंवा जे उदरगत असा ते काम बंद दोरूंक ना. पिळगावात आमचे रिलेशन सदांच असले जसे म्हणतात तसे जे पक्ष सोडून गेले किंवा राजाचे कोणी साथ सोडून गेले म्हणून प्रजा किंवा जे मावळे असा ते सामके खंबीरपणे आमच्या फाटल्यान असा आणि पिळगावचे मावळे जे असा ते आमच्या बरोबर असा आणि ते मया खातीर पिळगाव खातीर माझ्या बरोबर सदांच असतले. आता बारीक पळोवंक अशी झाल्या जर आम्ही पळयले जाल्यार आम्ही फाटल्या सुद्धा दोन तीन प्रेस कॉन्फरन्साक जवळजवळ चार साडेचार वर्सां जाय दिली आयच्या विधानसभेचे इलेक्शन जावन बीजेपीचे सरकार आसा ह्या बीजेपीच्या सरकारान आमचो आमदार जो मयाचो जो आमदार आसा श्री प्रवीण जाटये हेचे काम खंयसर आसा आणि कितें आसा ते आम्ही वारंवार सांगलेले आसा. कारण अजून पर्यंत आमदारान केन्ना येऊन ते आन्सर दिलेले आसा किंवा तेणी अजून पर्यंत हाडून दाखवलेले ना की मय मतदारसंघात कितें डेव्हलपमेंटाचे काम केला पळय त्याला चॅलेंज आसा तेणी कितें काम केलं हाडून दिल्या दाखयला पळय ते तेणी लोकां फुडें हाडपाचे सदांच आम्ही सांगता ताका. सदांच दोन तीन प्रेस कॉन्फरन्स जाले पण अजून पर्यंत तेणी काय आन्सर दिलेले ना. त्याच्या पेक्षा जवळ देड वर्स जाले हायेन माननीय पयलीचे डेप्युटी सीएम विजय सरदेसाई मार्फत खूप कामाची असा पण ती पाईपलाईन घातलेली पण तो टाइम फेल झाला. हा चॅलेंज करता भारतीय जनता पार्टीक तसेच मयाच्या आमदाराक की तेणे अजून पर्यंत साडेचार वर्षात किती कामं केल्या आणि तो आता जी पंचायती घेऊन नाचता किंवा पंचायती घेऊन आपल्या पंचायती आपल्या पंचायती म्हणता पण तो कितक्यो कामं हे वर्सभर उरला वर्सभर का स महिने उरल्या ते कोण जाणार देव जाणार तेव्हा त्यांनाच खबर असतले कितकीशी कामं करून हाडले पण ते लोकांपर्यंत त्यांच्यानी पावपाचे ही त्यांच्याकडे ओपन चॅलेंज असा. गोवा फॉरवर्ड पार्टी ह्याचा जॉईंट सेक्रेटरी म्हणून हा त्यांना मागता आणि मय मतदारांचा नेता म्हणून मागता की त्यांच्यानी किती कामाच्या साडेचार वर्षा पहिली या वर्षांनी त्यांच्यानी करून हाडल्या आणि करून दाखवतले पण ते जनतेपर्यंत त्यांच्यानी मांडपाचे आताच झाल्यात आम्ही त्यांना मानता की त्यांच्यानी डेव्हलपमेंट करून दाखवतले म्हणून. आमचे बरोबर तसेच आमचं जनरल सेक्रेटरी असा विशाल माथुरकर आमचे उपाध्यक्ष असा तसेच नॉर्थ गोवाचे असा श्री आनंद पाशेकर महिला अध्यक्ष असा मयेची वॉरवर्डाची श्री शिला घाटवळ
तुमका दोन उतरांनी ते सुद्धा हे करतले संबोधित जातले। सगळे पत्रकार बंधू नमस्कार। आज ही जी पत्रकार परिषद घेऊपाचे कारण म्हटल्यार जे कितें मयान गोवा फॉरवर्ड पार्टीचे थोडेशे एक अवघे क्वचित एक दोन कार्यकर्ते पदाधिकारी जे आसले ते अन्य पक्षांत गेले, पण वयता आसतना तेंच्यानी पक्षाचो राजीनामो देऊन गेल्या। आमकां तशी कांय डॅमेज जावंक ना। आमी पार्टी म्हणून गोवा फॉरवर्ड म्हणून आमी सक्षम आसा, मयान आमचें काम सक्रीय आसा, व्यवस्थीत आसा। आनी जो आमदार आसा सगळो स्थानीक तो कार्य जर म्हणजे तें झिरो, तो व्यक्तिगत आपलो डेव्हलपमेंट करता, मतदारसंघाचो डेव्हलप करिना। तेजें कारण कितें आसा तर अत्यंत मतदारसंघाच्या मतदारांनी एक चूक केली की तो भायलो जो आसलो त्या भायल्या आपल्या मतदारसंघान आमदारकी दिली गेली। ताजो दुष्परिणाम कितें जालो की आमचो जो विकास आसा तो फाटी उरलो, कितकी जो फाटी उरलो। तो स्वताचो व्यक्तिगत वेवसाय पळोवपा खातीर कार्यरत आसा। मतदारसंघान काडटना आतां आमच्या नेत्यांनी म्हटलां की जी कितें कामां ती दाखोवन दिवची। हांव तेंचे कडेन मागतां की आमदार म्हणून जर लोकांची कामां जर कितें केल्या जाल्यार तेणी लोकां कडेन दाखोवचे, मतदारां कडेन दाखोवचे। आमकां जे पदाधिकारी गेल्या तेंच्या बद्दल आमकां खंयच चूक ना, कारण तेंच्या पासून आमी आमकां दुष्परिणाम कांय ना आनी बरो परिणाम कांय ना। ते आसले पण निष्क्रीय कशे आसले तेच्या बद्दल फरक कांय ना। खंयच्या पार्टीत कोण येताले, आतां उदाहरण घे, जो आमदार आसा मयेचो तोच अन्य पक्षाचो आसलो, अयत वेळार ताका पार्टीन तिकेट दिली, तेच्या पिंडानूच काँग्रेस आसली, काँग्रेसचो उमेदवार बीजेपीन हाडलो, बीजेपीच्या कार्यकर्त्यां ताका बाबड्यान निवडून दिलो पक्ष म्हणून। आमच्या पक्षांचो जे गोवा फॉरवर्डचे जे कागदोग गेल्या ते तीन कार्यकर्ते गेले जे गेले अशे, आनी बीजेपीचेच कार्यकर्ते आमचे कडेन आसा न्हू। बीजेपीचे कार्यकर्ते आमचे कडेन भितर अंडरग्राउंड राहून काम करता, आमच्या बूथ संघटनेक आमकां काम करता, बीजेपीचेच कार्यकर्ते। तेजे ताचे उदाहरण तुका एका शॉर्ट शब्दान सांगता, म्हणजे कितें फाटलेचे जे हडपीचे इलेक्शन जाले, अवघ्या 65 मतांनी उमेदवार निवडून दिला जेडपीचो, जेडपीचो जो, पण ही मतां गेली खंय, बीजेपी जर थंय लीड आसा, बीजेपी जर मतदार आसा जाल्यार ते मत गेले खंय, म्हण हांकां भंय लागला की मया मतदारसंघान बीजेपीचे मत ना। मया मतदारसंघान बीजेपीचे मत आसा न्हू, ते सर्वसामान्य आसा, ते गोवा फॉरवर्ड कडे आसा, आनी तेंकां धास्ती लागल्या की गोवा फॉरवर्डचो उमेदवार आसा तो निवडून येऊ शकता, पार्टी डॅमेज जाल्ली आसा म्हूण ते आबूज जाल्या, घाबरे उबे जाल्या। आनी आमदाराक जर हे फट म्हाका दिसता तिकेट आसत नासत कांय समजना, सांगता येना, ते तेंचे कडेन आसा, आमी त्या विशयी उलयना। पण आमचो आमची पार्टी जी आहा ती भाई स्ट्रोंग जाता म्हूण कोणाक तरी अशें सर्वसाधारण कितें तरी सांगा, फटोवा आनी तेंकां आपल्या पक्षांत घेवप, तेजो दुष्परिणाम आमचेर कांय जायना, आमकां कांयच पडना। पण आमदार म्हणून निष्क्रीय आसल्या कारणान आमकां दुख्ख जाता की आमच्या मतदारसंघान आमी खूब फाटी उरल्या। आमी शेतकरी सगळो मतदारसंघ शेतकरी वर्गांतलो, कळ्ळें न्हू, आनी ह्या शेतकरी वर्गाक कितें कितें जाय नाका जाय तेजी प्रत्यक्षान मयेचो विशय, भूमी विवोचन जो आसा जमनीचो तो कोणी काडलो जाल्यार आमच्या पक्षाचो अध्यक्ष आनी आमदार आसा मान्य कोण विजय सरदेसाय हेंच्यानी विधानसभेन काडलो, आमदारान काडपाक जाय स्थानीक काडूकूच ना, तेका पडलेलेच ना। म्हणजे अशा परतंत्रान आशिल्ले मये जे आसा ते जमनीचो हक्क जो लोकांक मेळपाक जाय, जे हांगा शेकड्यांनी वर्सांनी थंय रावता तेंचो प्रश्नच ना। म्हण हो काडपाक आमचे आमी जर सक्रीय आसा, आमचो जर पार्टी जर सक्रीय आसा जाल्यार आमी निश्चितपणे आमी लोकांक मतदारांना सांगतले की तुमची कामां जी आसा जी आमी करून हाडल्या, येणाऱ्या वेळान तुमी आमकां निवडून दिल्या नंतर आमी तुमची सगळीं कामां करतले। म्हाजी एक सांगणें आसा तुमकां, विनंती आसा की आमी जर मया मतदारसंघाच्या मतदारांनी ठरयले की गोवा फॉरवर्डच्या उमेदवाराक संतोष सावंताक जर निवडून हाडलो जाल्यार न भूतो न भविष्यती, म्हणजे भूतकाळान अजून कोण कशें आमदारान तें काम करूंकूच ना मया, अशें आमी करपाची आमचे कडेन क्षमता आसा। परत दुसरी गजाल कशें करचें आमी आतां तुमकां सांगना, कारण ती एक स्ट्रेटजी आसता, ते वेगळो विशय आसता, तो इतर पार्टी आमचे मागीर कॉपी मारतले म्हण, आनी न भविष्यती म्हण इतके कामां लोकां प्रत्येक घरांत बारीक सारीक कामां सारकी आसा, जे सर्वसामान्य लोक शेतकरी वर्ग आसा, जे रांदलेले गांजलेले लोक आसा, हेंच्या बद्दल आमदार पावकूच ना न्हू। आमदार एक दीस मत मारून गेलो ह्या लोकांनी, त्या भायल्या मनशाक मत मारून दिले, आनी आतां ते 5 वर्सां तेजे कडेन वाट झरयत आहा, कामात ना न्हू, डेव्हलपूच ना, विकासूच ना, कशें जातलें। आमचो पक्ष थंय मयान भरपूर डील लीड मारतलो, आनी हे डील केल्ले गेले, कालचे जे कितें जालां ते डील केलां म्हणून ते कोण दोन पदाधिकारी तेंच्या वटेन गेले, पण राजिनामो दिवन गेले, आमच्या पक्षाक खंयच डॅमेज जावंक ना ते, कळ्ळें न्हू। म्हणून आमचो पक्ष सक्षम आसा, आमच्या मतदारसंघाची महिला अध्यक्ष शिला घाटवळ, आमच्या मतदारसंघाचे सेक्रेटरी आणि पार्टी प्रवक्ते ॲडव्होकेट विशाल मातोंडकर, आमचो उमेदवार संतोष कुमार सावंत, आणि माझे जबाबदारी म्हणजे उत्तर गोंयचो उपाध्यक्ष म्हणून माझे कडेन जबाबदारी आसा, आणि त्या खातीर उत्तर जिल्ह्यात जितके म्हणून जे मतदारसंघ येतात
ते पळोवपाची म्हजे कडेन जबाबदारी आसा. पूण हांव तुमकां इतकेंच आश्वासन दिता की आमकां खंयच मयान तेजी बादा येना. आमचें काम सक्रीय आसा, लोक आमचे कडेन भरपूर ओग आसा. कालच्या झेडपीच्या इलेक्शनांत तुमी पळयात आनी येणाऱ्या इलेक्शनांत आमचो पक्ष पार्टीचे सगळे कितें कितें हाजीर जातले आनी आमचो उमेदवार निवडून येतलो ह्या भयापोटी तेंच्यानी हें काम केल्लें. धन्यवाद. जसे आमच्या संतोषान तसेच परसेकर सांगले की हे जी पंचायत सरपंच आणि अलॉंग विथ हिम द थ्री पंच मेंबर्स ते गेले ह्याचो गोवा फॉरवर्ड पक्षाचो मही मतदारसंघात आमकां काहीही परिणाम झालेलो ना. कारण की जे ग्रामस्थ असा पिळगाव गावातले हे आयज सुद्धा आयच्या क्षणात सुद्धा आणि ह्या पुढे सुद्धा ते संतोषा बरोबर कणखर उभे असतात. त्या खातीर हे गेले ह्याचो आमकां काहीही डॅमेज झालेली ना. दुसरी गोष्ट असा की काल बीजेपी त्यांच्यानी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगले की टोटल 7 पंचायती असली पिळगाव पंचायत त्यांच्याकडे नसली म्हणून. पण आणि पिळगाव पंचायतीचे त्यांच्यानी सांगले की आम्ही डेव्हलपमेंट करतले म्हणून सांगले हा सर. पण फॉर लास्ट 4 इयर्स वाय दीस पीपल हॅव नॉट कन्सर्न अबाउट द डेव्हलपमेंट इन विलेज पिळगाव पंचायत. तसेच द रिमेनिंग 6 पंचायत डायरेक्ट क्वेश्चन टू द एमएलए व्हॉट डेव्हलपमेंट ही हॅज डन इन द रिमेनिंग 6 पंचायत. जो त्यांच्याकडे ज्यो 6 पंचायती असल्यो त्या पंचायतीन त्यांनी किती डेव्हलपमेंट केलेले असा जेणेकरून तो आता उरला ह्या लहानशा कालावधीत एका वर्षाच्या कालावधीत पिळगाव पंचायतीन करतलो. डायरेक्ट त्याचा क्वेश्चन असा की ह्या प्रश्नाचे उत्तर दिवचे किंवा त्यांचे जे पदाधिकारी असतात जे मंडळ असतात त्यांच्यानी याचे उत्तर दिवचे किंवा काल जे फुटीर गेल्लेले असा फितूर जे गेल्लेले असा त्यांच्यानी जे डेव्हलपमेंटा खातीर गेल्लेले असे त्यांच्यानी जे सांगलेले असा ते किद्या खातीर गेले त्यांच्यानी कसले डेव्हलपमेंट आता जातले ते दिवचे. आणि ह्याच्या खातीर एक बारीकशे परत आय एम जस्ट रिइटरेटिंग व्हॉट आय हॅव सेड इन द प्रिव्हियस प्रेस कॉन्फरन्स ऑल्सो की मावळींगा थंयसर एक पंचायतीची जी बिल्डींग पंचायत बिल्डींग दॅट हॅज बीन कॉलेज टील डेट नो एनी मेमोरेंडम ऑर नथिंग इन रिस्पेक्ट ऑफ द कन्स्ट्रक्शन ऑफ दॅट पंचायत बिल्डींग हॅज बीन प्रपोज ऑर इनिशिएटेड बाय द एमएलए. सो ऑल्सो द रोड्स ते पथातीक एकदम त्यांची लोकांची सामकी इतकी दयनीय अवस्था थंयसर रोड्सा खातीर जेणे फाटल्या झटपी इलेक्शनांत बॉयकॉटेड इलेक्शन. तशेंच एक फक्त एक आमच्या एमएलएक एक संवय जाल्लेली आसा की शिकेरी लोखंडी पूल आसा थंय वचपाचो आनी परत परत फोटो काडपाचे आनी काम ते मार्गी लायतले म्हणून भाजप सरकारचो एक मंत्री सुद्धा थंय गेलो आनी त्या प्रमाणे थंयसर तेणी वचून सांगले की परत फोटो काडले आनी सांगले फॉर लास्ट 4 इयर्स 3 टायम्स द इन्स्पेक्शन हॅज बीन डन ओव्हर देअर टील डेट नो इनिशिएटिव्ह काम सुद्धा स्टार्ट केलेलं ना. अशा प्रकारे जर समज 6 पंचायती उरले तुझ्याकडे असलेल्यो जाल्यार भाजप सरकारकडे असलेल्यो जाल्यार तुम्ही त्या पंचायतीन किती डेव्हलपमेंट केलो हे दाखवचे जेणेकरून ही पंचायत गेली. तशेंच परतून एकदा सांगता ह्या पंचायत 4 पंचायत सुद्धा गेले जाल्यार आमकां काही डॅमेज झालेली ना. तर सुशाला वचून सुशाला ते किती डेव्हलपमेंट करता हे त्यांनी करचे आणि करून घेऊचे इतकेच. धन्यवाद. एनी मेजर इश्यूज जो म्हणजे तुम्ही फेल टू वर्क ऑन मयेचे मेजर इश्यूज खंयचे म्हणजे जाणट्यांनी असे कितलेशेच हजार घरच आसा मये कस्टडी प्रॉपर्टी घरां आसा नावर ना आमचे गव्हर्नमेंट वता हो मेजर इश्यू जो आसा पळय तो 4 हांव सोडून जर फाटल्यान कितें जालें तें 2014 कायदो हाडलो 2014 कायदो हाडला आयज 2021 चाललेले हे जवळ जवळ 5 वर्सां धरुया एक वर्स सोडून घालया ह्या 5 वर्सांक आनी लास्ट टायम सुद्दां इश्यू काडलेलो की की संहता तेजे आनी कितें केली ती संहता दिली ती सुद्दां जवळ जवळ क्लास 2 दिली म्हणून फाल्यां सकाळी इवन आमचे लोक कितके जाणांची केसी संहता गेल्या तांकां केसी कोणी तरी 3rd पर्सन केसी घातलेली आसा हायकोर्टान तांकां हियरिंगान धांवचे पडटा. आमी शेतकरी वर्ग लोक खंयसर वतले सकाळ फुडें शेतान वतले काय त्यो कोर्टाच्यो पायऱ्यो चडटले हे जो प्रोसेस आसा तो कित्याक सुरू जालो
तेच तर असेंब्ली जेव्हा पण आमच्या सरदेसाई बाबान आमदारान जेव्हा पण प्रश्न काढलो माय क्वेश्चन आमचा आमदार निर्दोषच असा चार वर्षात निर्दोष असा एक शब्द एक चुकार शब्द सुद्धा काढून ना त्याने सांगते तुम्ही तुमच्या तुम्ही सदाच प्रेस कॉन्फरन्स तुमका खबर असतले तुम्ही सांगतो केन्ना त्यांनी शब्द काढलेलो असा नागरी कृती भूमी वेचन नागरी कृती असा चार वर्षांनी एक दीस त्या रिक्वेस्ट करून मिटिंग आपलेलो आणि ते मिटिंग तो सांगता की प्रकरण घोप आला प्रोसेस घोप आला का आमका विचारता नागरिकांक विचारता तो अरे तुका खुर्चेर बसयला लोकांनी कित्याक खातीर आणि तू क्वेश्चन लोकांक विचारता की प्रोसेस घोप आला का म्हणून सरकार तुमचे असा सीएम तुमचं असा डिपार्टमेंट तुमचे असा आर्ट डिपार्टमेंटच्या सगळ्या ऑफिसरांक हाडून बसा आणि घोप आला काय म्हणून विचारात ना तुम्ही हे प्रोसेस करपाक चार वर्ष लागतात खरोखरच आमचे भाग्य खराब मयेकरांचे जो असो आमदार आमका गावलो आणि ही पार्टी त्याका कसे किती हे करता तेच कळना 2014 ते 2021 तुम्हीच सांगा तू मायाकार सचिन बाब तू मायाकार किती करपाचे लोकांनी दुसरे मयम लेखाचे माननीय पलीचे सभापती अनंत शेटान मयम लेखाचे जवळजवळ 9 ते 11 कोटी म्हणून ब्युटिफिकेशन केले काम केले बरे काम केले ते ब्युटिफिकेशन करून थंसर किती टुरिस्टची गाडी येतात थंसर यांपैकी थंसर लाईनी लागत टुरिस्टचे थंसर गाड्या असले जवळजवळ 20-25 गाड्या असले कोण बघते आणि बायला सुद्धा आमची भाजी घेऊन घे किंवा फळ घेऊन बसतात त्यांचे जवळजवळ आता 8 वर्ष झाली पोट बांधला त्यांचे थंसर जवळजवळ आमचे लोकल थंसरले ते वाडा वयले 7 जण कामाक घेतलेले कॉन्ट्रॅक्टर त्यांना आता थंसर खाली केला पेंडेमिकच्या खाली केला त्यांना आता परत घेऊन कॉन्ट्रॅक्टर रेडी ना त्यांच्यानी किती करपाचे माळिकाचा प्रश्न ॲडव्होकेटान उरलेला तो प्रश्न असा खुयसर तुम्ही माका इतके सांगा त्यांनी खंयचे ते पंच आणि सरपंच ते पेवर्स बसयता आणि करता ते उद्घाटन करता नाल फोडूंक नाल आम्ही दिता भिवू नका म्हणून सांगा नाल आमच्याकडे खूप असा त्यांनी नाल जाय तितके दिता बरे काम करून दाखय एका कामाक त्याला 10 नाल फोडूया तुम्ही आता मय नागरी कृती समिती तू आहा मेंबर न्हू ऑफकोर्स आणि आता ते संदी दिल्या त्यांचे हायकोर्टान केसी घातल्या आणि एजी येईना त्या तुम्ही किती करतले त्या दिसा पर्सनल केसी घातल्या पर्सनल केसी घालपाचे कोणी काम करपाचे आम्ही त्याका निवडून दिलो किती खातीर निवडून दिला की जनतेची सेवा करपाक अडी अडचण असा ती सॉल्व करपाक हे करून गेला मयाकार म्हणून कोण न्हू मिनेर बीन न्हू हे आमच्याकडे कोट्यांनी लाखांनी पैसे ना मयाकारांकडे स्वतःच्या घरून ना ते पैसे कसे असतले मयाकारांकडे हो विचार करपाची गोष्ट असा व आपली कामां करपाक आपले बॉम्बे चेड्याक आणि हेका घेऊन आपली कामां करपाक खंयचे प्रोडक्शन हाडून खंयचे फिल्म हाडून तो जाय तसो बॉम्बे होता ऑफिसान गेला आमदार खंयचा बॉम्बे करा म्हणून मयाकारांनी करपाचे किरे साध्या आता मयम लेखाचे तू जर पुढे प्रोसेस करू शकना आणि थंसर टुरिझम सारखे चालू करू शकना तू करतो ना किरे तू मयम लेखाचे फिल्म तर काढून दाखय ना मानता तुका आम्ही आणि पार्टी सांगता बीजेपी पार्टी सांगता हे करतले ते करतले सत्तेन आता पहिली प्रकाश फट्टे 5 वर्षा मध्ये अण्णा झालो त्याच्या उपरांत 15 वर्षा हे चालू असा मया किरक फाटी तुम्ही अख्खे 40 कॉन्स्टिट्युएंटचे घ्या आणि मयान किरे झाला तो व्हाईट पेपर काढतो चला चॅलेंज त्यांना चोडण्याचो पूल परिकर साहेब येलो त्यांना परिकर भाई येलो पर्यंत देवलो गाड्या खंयच्या उभा राहिला म्हणालो वो पूल तुमका म्हणालो हे 5 वर्षा भितर करून देता म्हणून पुलाचं नामोनिशान ते फेरियो तरी सारख्यो चालू करा थंय रो रो सेवा घातली जाल्यार सामको लोकांचो प्रश्न येता टू व्हिलर फक्त टू व्हिलर जे आसा ते रो फक्त सकाळचे आणि सांजचे थंयसर इतको प्रॉब्लेम जाता लोकांचे हाल जाता पूण बांबोळे जर कोण जेवण सुद्धा घेऊन गेलो किंवा चहा घेऊन गेलो तो टायमार पावना थंयसर लोक कामाक सारखे टायमार पावना पूण करपाचे किरे लोकांनी असले नेत्या कडेन असले हेंका हाडपाचे इले करून जे स्वतःची बसा भरता आणि स्वतःचो धंदो करता खंयची सबसिडी वाडून खंयची थिएटरां रिन्यूड केले ती काढा सोदून तुम्ही मात्र चिता आणि लोकांकडे हा खरोखरच मय मतदार संघाच्या लोकांकडे खरोखरची विनंती करा चिता आणि या फुडल्या इलेक्शनात किती असा तसे तुम्ही एक्ट करा खरोखर तुमच्याकडे एक खरोखरची विनंती असा तुम्ही एक वॉर्ड काढलो की डील झाले म्हणून लोक गेले ते सो म्हटलं तुम्ही स्वतःचे हे करता की इतले हे असा की तुमच्या पार्टीचे की ते डिला खातीर दुसऱ्या पार्टी पासून विकता तिला लोकांनी विश्वास दवरप कसो नेक्स्ट टाइम तुम्ही स्वतःच म्हणता की डील झाली डील झाली थोडेसे स्पष्टीकरण डील म्हणले कसे की एखादो फायनान्शियली डील नसता एक आम्ही काम केले पिळगाव पंचायतीत जे काम केला त्याच्या पेक्षा चढ काम करचे आणि आता सत्ता असा ज्या सत्ताधारी पक्षाकडे असेल तर ते काम जातले असे त्यांना आश्वासन त्या पक्षान दिले त्या आमदाराक पक्षान दिले म्हणून त्या पक्षान गेले आमदाराक बरोबर वचूंक ना ते आमदार म्हणून वचूंक ना आमदार थंय निष्क्रिय ठरलो हे पक्षाक दिसले म्हणून पक्षाक पक्षय थंय डॅमेज जाता
भारतीय जनता पक्ष थंय डॅमेज जाता की वोटर ना तेका आता थंयसर झेडपी दिसून येयला तेका लागून तेंका कोण तरी जाय म्हणून हे जे सक्रीय आसले जे आमचे पदाधिकारी आसले तेंका आनीक आशा दाखयली की आनीक तुमची कामां करतलो इंडिव्हिज्युअल कामां करतलो जावं कसली तरी सार्वजनीक कामां अशी आशा दाखयली आनी तेंका घेतल्या अशा स्वरुपान ते केले आसतले अशें म्हजें म्हणणें आसा कारण जाणा कितें की आतां आमच्या मया मतदारसंघात जो शिकलेलो भुरगो आसा सुशिक्षीत भुरगो ग्रॅज्युएट भुरगो आसा तो भुरगो योग्य वेळार जर ताका एम्प्लॉयमेंट मेळना सर्वीस मेळना जाल्यार तेजी लायफ पिड्ड्यार जाता तो टर्न जाता डायवर्ट जाता खंय तरी खेळान वयता खंय तरी व्यसनान पडटा ना जाल्यार छंदान फन्नान पडटा आनी त्या भुरग्याचे आवय बापूय मागीर कितें करतले शेतकरी कुटुंबांतले आतां सगळ्या आमच्या संतोशान तशें की ह्या भुरग्याक योग्य वेळार एम्प्लॉयमेंट जर मेळत जाल्यार तेजो आयुश्य आनी लायफ जाता म्हणून तेजें ते कोण सर्वीस दितलो आमदारान काम करता जबाबदारी आमदाराची आमदार लोक आपली विधना जी आसा ती मताद्वारे तुका दिता सत्ता दिता पांच वर्सां की विधानसभेन कायदे करपाक सगळे डिसिजन घेवपा खातीर ते जर तूं करिना स्वता इंडिव्हिज्युअल आपले जर काम करूं शकता जाल्यार ह्या लोकांचो नैतिक अधिकार ना तुका आमदार म्हणून रावपाची हे म्हजे म्हणणे आसा अशा पद्दतीन ते तुम्ही आता म्हणले की ते सक्रीय आशिल्ले तेंकां वेल्या म्हणून जे काम करताले तेंकां वेल्या अशें म्हणलें तुम्ही ना सक्रीय कोण आसा पार्टी आमचे सक्रीय आमचे ना आमचे कार्यकर्ते जे पदाधिकारी जे पदाधिकारी जे आसा ते आमी काम करताले संतोषान आमी जे आमचे तीन आमदार आसा उपमुख्यमंत्री आसा ते जे तुमचे गेले सरपंच बीन ते काम करिनाशिल्ले ते सरपंच सरपंच आसले ते पंचायत लेवलाचे पार्टी लेवलाचे ते काम करताले पंचायत लेवल ती तेंची न्हू पंचायत गांवची ना तुम्ही स्टेटमेंट असो केल्लो की ते गेले म्हणून तुमचे काय नुकसान जावना पार्टीचे काय नुकसान जावंक ना पदाधिकारी वयता आता म्हाका सांग ऐन वेळाचेर भारतीय जनता पक्षान मया मतदारसंघाच्या सगळ्या एकूण एक कार्यकर्त्यांक सोडून भायल्या उमेदवारांक इंटरव्ह्यू रोखडोच हाडलो की काँग्रेसचो कार्यकर्तो तेका निवडून पार्टीन दिलो न्हू तशें हे कार्यकर्त्यांक खंय तरी तेंकां कामां करता म्हणून येले आसतले पक्षान येता वयता ह्यो गजाली आसतल्योच न्हू इतकेच तेज्या विशीं वेगळे कांय ना तें